हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण अर्थशास्त्र आयोगाला विचारलेल्या प्रश्नांचा अनालिसिस, त्यामध्ये पुढचा घटक बघणार आहोत. वेगवेगळ्या परीक्षेला विचारलेले जे आयोगाने प्रश्न आहेत या अर्थशास्त्राच्या टॉपिकवर, त्या प्रश्नांचा अनालिसिस आपण या सेशनमधून करतो आहे, हे लक्षात घ्या. ओके, आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे, खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये औद्योगिक विकासाच्या दृष्टीनं अवजड उद्योगावर किंवा अवजड उद्योगधंद्यावर भर देण्यात आला. अवजड उद्योगधंद्यावर भर कोणत्या योजनेमध्ये देण्यात आला? तर ही दुसरी पंचवार्षिक योजना. आपल्या लक्षात येतं ना, पहिल्या पंचवार्षिक योजनेनंतर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्येच टार्गेट ठेवण्यात आलं होतं. ओके, त्या आणि आपण या टाईपचा म्हणजे अशा प्रकारच्या योजनेचा सर्वप्रथम वापर आपण कोणत्या देशाखंड करण्यात आला होता, तर रशियामध्ये केला होता. रशियाचंच आपण तिकडून कॉपी पेस्ट केलेलं आहे, हे लक्षात असू द्या. आता भारतामध्ये जर बघितलं तर दुसऱ्या पंचवार्षिक योजना म्हणजे महालनोबिस प्रतिमान. कोणतं प्रतिमान? महालनोबिस प्रतिमान. या प्रतिमानाचा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये दुसरं औद्योगिक धोरण त्यानंतर याच पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजे 30/4/1956 दुसरं औद्योगिक धोरण राबवण्यात आलेलं होतं. ठीक आहे, मग दुसऱ्या औद्योगिक धोरणाअंतर्गत किंवा या योजनेअंतर्गत दुसऱ्या पंचवार्षिक योजना अवजड उद्योग म्हणतो म्हणजे लोहपोलाद उद्योगाची स्थापना यामध्ये जास्त झालेली तुम्हाला बघायला मिळते. लोहपोलाद उद्योग म्हणजे भिलाई लोहपोलाद उद्योग असेल, तो स्थापन करण्यात आला दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. आणि चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्येच लोहपोलाद उद्योग बघायला मिळतात. भिलाई, रूरकेला आणि दुर्गापूर. भिलाई, दुर्गापूर आणि रूरकेला हे तीन लोहपोलाद उद्योग जे आहेत ना, तर हे फक्त कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये येतात? दुसऱ्या. पण ओके, जर तुम्हाला बोकारो लोहपोलाद उद्योग प्रकल्प म्हटलं, बोकारो जर म्हटलं तर हा चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये येतो. हा घटक फक्त इथं लक्षात असू द्या. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न दिला होता 1960-61 ते 1990-91 या कालावधीमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाच्या संघाबरोबर भारताचा व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये होता? कोणत्या देशाच्या संघाबरोबर भारताचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालत होता? मग तुम्हाला इथं पेट्रोलची निर्यात करणाऱ्या देशांचा संघ म्हणजे ओपेक कंट्रीज म्हणतो. ओपेक कंट्रीज, ठीक आहे. पूर्वेकडील युरोपीय देश म्हणजे युरोपियन कंट्रीज म्हणतो, ईस्टर्न युरोपियन कंट्रीज. किंवा ही OECD गट आहे. OECD म्हणजे आर्थिक सहकार्य आणि विकास संस्था. OECD म्हणजे ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट. म्हणजे हा जो घटक आहे हा OECDचा घटक येतो, असं दिलेलं आहे. ठीक आहे, मग तुम्हाला विचारलं होतं यामधून की तुम्हाला कोणता देश, आखाती देश असा पुढचा पण ऑप्शन दिला आहे आपल्याला. आखाती देश. ठीक आहे, मग याचं करेक्ट आन्सर जर तुम्ही बघितलं तर याचं करेक्ट आन्सर येतं तो म्हणजे 60 ते 91 ह्या पिरियडमध्ये म्हणजे तुमचा OECD जो गट होता, ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक अँड कॉर्पोरेशन ऑफ डेव्हलपमेंट, या देशासोबत आपला विकास चांगल्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात व्यापार चालत होता, हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न असा होता, खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी दिवंगत इंदिरा गांधी यांनी दारिद्र्य निर्मूलनासाठी जाहीर केलेल्या 20 कलमी कार्यक्रमाची पुनर्रचना केली? आता इंदिरा गांधींनी 20 कलमी कार्यक्रम कधी सुरुवात केला होता? 1975 आणि त्याच्यानंतर या 20 कलमी कार्यक्रमाची पुनर्रचना कोणी केली असं विचारले, म्हणजे हा पुन्हा स्ट्रक्चर त्याचं चेंज कोणी केलं होतं? तुम्हाला राजीव गांधी दिलंय, नरसिंह राव दिलंय, VP Singh दिले आणि वरीलपैकी कोणतंही नाही असं केलेलं आहे. ठीक आहे, याचं जर करेक्ट आन्सर बघितलं तर राजीव गांधी, हे तुमचं करेक्ट आन्सर यामध्ये बघायला मिळतं. राजीव गांधींनी तिसऱ्यांदा 20 कलमी कार्यक्रमाची पुनर्रचना 1 एप्रिल 1987 केली, म्हणजे 75-82-87 असं काहीतरी ते 20 कलमी कार्यक्रमाची पुनर्रचना केलेली बघायला मिळते. म्हणजे इंदिरा गांधींनी काय केलं होतं, देशामध्ये जेव्हा 25 जून 1975 आणीबाणी जाहीर करण्यात आली, पंचवार्षिक योजना बाजूला ठेवल्या होत्या आणि अशा प्रकारे 20 कलमी कार्यक्रम होता ज्याच्यामध्ये दारिद्र्य निर्मूलन, रोजगार, ग्रह, शिक्षण किंवा असे जे महत्त्वाचे घटक आहेत याच्यामध्ये भारतीय जीवनमानाचा स्तर उंचवणं हा उद्देश ठेवण्यात आलेला होता. त्यामुळं पुनर्रचना कोणी केली म्हटलं, तुमचं उत्तर असणार आहे राजीव गांधी. ओके, 1982 पण एकदा झाली होती आणि 1987 झाली होती, 1 एप्रिल 1987. तिसऱ्यांदा जी झाली होती ना ती 1 एप्रिल 1987 होती, हे पण लक्षात ठेवू शकता. इंदिरा गांधी यांच्या नंतर म्हटले ना. ओके, 1 एप्रिल 1987 एक तिसऱ्यांदा झालेली पुनर्रचना होती 20 कलमी कार्यक्रमाची. पुढचा प्रश्न आहे, भारतातील दांडेकर आणि रथ यांचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी? आपल्या लक्षात येतं ना, नियोजन प्रक्रिया, आंतरराष्ट्रीय व्यापार, दारिद्र्याचा अभ्यास. ओके, दांडेकर रथ म्हटलं की दारिद्र्याचा अभ्यास आपल्या लक्षात येतं, कारण दांडेकर रथ या दोघांनी
प्रतिदिन 2250 कॅलरी, प्रतिदिन किती कॅलरीचं म्हणतोय आपण, 2250 कॅलरी एवढा गरज असल्याचं मत व्यक्त केलं होतं, ठीक आहे. आणि या दोघांनीही जेव्हा गरिबीची व्याख्या ठरवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी प्रतिवर्ष किती रुपये, प्रतिवर्ष 180 रुपये एवढा खर्च आहे ना तो ग्रामीण भागासाठी सांगितला होता. प्रतिवर्ष 180 रुपये खर्च ग्रामीण भागासाठी आणि प्रतिवर्ष 270 रुपये खर्च हा शहरी भागासाठी, याच्यानुसार त्यांनी अपेक्षित धरला होता आणि त्याच्यानुसार त्यांनी दारिद्र्याचं मोजमाप केलं होतं. म्हणजे दोन घटक सांगतोय, दांडेकर वरत या दोघांनी प्रतिदिन 2250 कॅलरी निकष एवढा त्यांनी सांगितला होता आणि गरिबीची व्याख्या ठरवण्यासाठी प्रतिदिन 180 प्रतिवर्ष 180 रुपये एवढा खर्च ग्रामीण भागासाठी, प्रतिवर्ष 270 रुपये खर्च शहरी भागासाठी अपेक्षित धरला होता आणि यानुसार त्यांनी दारिद्र्याचं मोजमाप केलं असता त्यांना 1968-69 मध्ये जे ग्रामीण भागामध्ये दारिद्र्य आढळलं ते 40% होतं. ग्रामीण भागातलं दारिद्र्य किती होतं, 40%. शहरी भागातलं दारिद्र्य होतं 50%. हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं. म्हणजे हा घटक आहे. सिम्पलचा प्रश्न होता, करेक्ट आन्सर येतो. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न आहे, मनरेगाच्या बाबतीत खालीलपैकी कोणतं विधान खरे नाही. मनरेगा योजना, ओके. पहिलं विधान, या योजनेच्या लाभार्थ्यापैकी कमीत कमी 33% लाभार्थी महिला असणे आवश्यक आहे. बरोबर का? डेफिनेटली बरोबर आहे की 33% लाभार्थी महिला असणं गरजेचं आहे. वेतनाचं वाटप हे केवळ बँक आणि पोस्ट ऑफिस खात्यामधूनच व्हायला हवं. बरोबर आहे. ही योजना ग्रामीण कुटुंबातील सर्व प्रौढांना कमीत कमी 100 दिवसांचा सगळ्यांना पोचवते का? काही या योजनेअंतर्गत काय केलं जातं, जो ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागामध्ये असणारं प्रत्येक कुटुंब आहे, ग्रामीण भागातल्या प्रत्येक कुटुंबामध्ये जे अकुशल काम करू इच्छिणाऱ्या प्रौढ व्यक्तीमध्ये, सगळ्यांनाच केलं जातं असं नाही आहे, अकुशल काम करू शकणार इच्छिणाऱ्या प्रौढ व्यक्तींना 100 दिवसांचा रोजगार पुरवण्याची तरतूद आहे याच्यामध्ये. आणि हे जे प्रौढांना दिलं जाणारं वेतन असणार आहे, तर हे वेतन शेतमजुरांना, म्हणजे संबंधित राज्याच्या शेतमजुरांना दिल्या जाणाऱ्या वेतनाच्या प्रमाणामध्ये असावं. आणि हे वेतन ठरवतं कोण? राज्य सरकार ठरवतं. पण याच्यासाठी केंद्र सरकारनं काही गाईडलाईन दिले. समजा केंद्र सरकारनं सांगितलं 100 रुपयेपेक्षा कमी पेमेंट असू नये, तर राज्यांना देताना या 100 रुपयेपेक्षा जास्तच द्यावं लागतं, कमी देऊन जमत नाही. म्हणून या ठिकाणचं तिसरं विधान चुकीचं ठरतं. रिझन सर्व प्रौढांना म्हणतोय, सर्व प्रौढांना या ठिकाणी येणार नाही हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. ही योजना लेबर इंटेन्सिव्ह कामे पुरवते, म्हणजे श्रम प्रधान कामं पुरवते, हे बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न आहे, गिनीचा गुणांक खालीलपैकी कोणत्या सामाजिक प्रश्नांचं मापन करतो. गिनीचा गुणांक उत्पन्नातील असमानता, देशातील गरिबी अंतर, बेरोजगारी, कशाचं करतो. गिनीचा गुणांक म्हटलं तर ही उत्पन्नातल्या असमानतेचं, म्हणजे इनइक्वॅलिटीज इन इन्कम, याचं मापन करतो. आता गिनीचा गुणांक नावच आहे, ते उत्पन्नातली तफावत मोजण्यासाठी याचा वापर केला जातो. हे गिनीचा गुणांक म्हणजे गिनी नावाचा व्यक्ती होता, त्यांचं नाव होतं कोऱ्याडो गिनी. नाव काय होतं? कोऱ्याडो गिनी, ओके. ही व्यक्ती आहे यांनी 1912 साली पहिल्यांदा या गिनी गुणांकांचं प्रकाशन केलेलं होतं. गिनी गुणांक याच्यानुसार काय होतं, जर समजा हा अंक 0 किंवा 100 असं दोन घटक होते, 0 जवळ असेल किंवा 0 असेल तर संपूर्ण आर्थिक समानता असं म्हटलं जातं. 0 आला तर तो संपूर्ण आर्थिक समानता आहे असं म्हटलं जायचं. आणि जर गिनी गुणांक 100 आला तर हा अंक सर्वाधिक असणारी आर्थिक तफावत दर्शवतो. सर्वाधिक काय दर्शवतो? तफावत, आर्थिक तफावत दर्शवतो. म्हणजे गिनीचा गुणांकामध्ये हा एक पॉईंट आहे की ज्या पॉईंटवर तुम्ही थोडंसं फोकस करा. म्हणून गिनीचा गुणांक कोणत्या प्रश्नांचं मापन करतो? तर उत्पन्नातल्या असमानतेचं. त्यानंतर पुढचा प्रश्न सिम्पलचाच होता, फक्त कराच्या संदर्भात विचारलं होता. कराच्या संबंधात योग्य विधानांची निवड करा असं म्हटलं होतं. उत्पन्न कर हा प्रत्यक्ष कर नाही. आता उत्पन्न कर इन्कम टॅक्स, ओके. इन्कम टॅक्स हा काय प्रत्यक्ष कर नाही म्हणते, प्रत्यक्ष कर आहे तो. त्याच्यामुळे पहिलंच विधान चुकीचं आहे. प्रत्यक्ष कर मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला इन्कम टॅक्स असेल किंवा कॉर्पोरेशन टॅक्स असेल, संपत्ती कर, मालमत्ता कर, देणगी कर म्हटलं तो सुद्धा तुम्हाला प्रत्यक्ष करामध्ये बघायला मिळतो. देणगी कर, व्यवसाय कर, ओके, व्यवसाय कर, उत्पन्न कर तर डेफिनेटली असणार आहे, कॉर्पोरेशन टॅक्स किंवा त्याला आपण निगम कर असं मराठीमध्ये म्हटलं जातं, निगम कर, तो सुद्धा तुम्हाला प्रत्यक्ष करामध्येच बघायला मिळतो. किंवा तुम्हाला म्हटलं मालमत्ता कर हा प्रत्यक्ष आहे का अप्रत्यक्ष, तर मालमत्ता कर हा सुद्धा प्रत्यक्ष करामध्येच बघायला मिळतो.
आता दुसरं बघा, वस्तू व सेवा, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्सेस, बरोबर आहे. संपत्ती कर हा काय, प्रत्यक्ष कर आहे का अप्रत्यक्ष कर आहे का, नाही प्रत्यक्ष कर. संपत्ती कर हा सुद्धा प्रत्यक्ष करच आहे. संपत्ती कर हा सुद्धा प्रत्यक्ष, प्रत्येकाची संपत्ती राहते त्याप्रमाणे, ठीक आहे. उत्पादन कर म्हणजे प्रॉडक्ट टॅक्सेस, हे सुद्धा प्रत्यक्ष कर नाही. ओके, उत्पादन कर म्हणलं तर उत्पादन म्हणजे केंद्रीय उत्पादन शुल्क घ्या किंवा इकडचं शुल्क म्हणतो आपण, तर हे तुम्हाला या ठिकाणी अप्रत्यक्ष कर आहे, प्रत्यक्ष कर नाही. तुम्हाला विचारलं होतं फक्त योग्य कोणतं, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ओके, हे सिम्पल्स आहे, इनडायरेक्ट टॅक्सेस सिम्पलचा घटक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न होता, खालीलपैकी कोणती योजना महाराष्ट्रात पावसाचं पाणी शोषून शाश्वत जलसिंचन पद्धत निर्माण करण्यासाठी आखली. ओके, म्हणजे ही जलयुक्त शिवार योजना, मागेल त्याला क्षेत्र येणार नाही, जलयुक्त शिवार योजना. जलयुक्त शिवार योजना जेव्हा आली होती तेव्हा असं टार्गेट ठेवण्यात आलं होतं की 2019 महाराष्ट्राला काय करायचं आहे, टंचाई मुक्त करायचं आहे, याच्यासाठी या योजनेची सुरुवात केली होती. आणि या योजने अंतर्गत प्रतिवर्ष, प्रत्येक वर्षाला किमान, प्रतिवर्ष किमान 5,000 खेड्यांना, प्रतिवर्ष किमान 5,000 खेड्यांना टंचाई मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. 5,000 जे खेडे आहेत त्यांना टंचाई मुक्त करण्याचं उद्दिष्ट या योजनेअंतर्गत ठेवण्यात आलं होतं. कोणत्या, जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत. म्हणजे गावच्या शिवारामध्ये पाणी पडणारं पाणी, पावसाचं पाणी तिथंच मरवणं त्या उद्देश होता, लक्षात आलं. तर दोन घटक लक्षात ठेवायचं, जलयुक्त शिवार योजना जेव्हा फडणवीस पण चीफ मिनिस्टर होते तेव्हा ती योजना आली होती, तर याच्यामध्ये 2019 महाराष्ट्राला टंचाई मुक्त करण्याचा उद्देश होता आणि या योजनेअंतर्गत प्रतिवर्ष किमान 5,000 खेड्यांना टंचाई मुक्त करण्याचं उद्दिष्ट यामध्ये ठेवण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कराच्या संदर्भामधलाच एक येतो, खालील विधाने विचारात घ्या आणि कोणतं विधान सत्य आहे ते ओळखा. मूल्यवर्धित कर म्हणजे त्याला व्हॅल्यू ॲडेड टॅक्स किंवा त्याला आपण फॅट म्हणतो, ठीक आहे. हा अनेक स्तरीय कर गोळा करणारी पद्धत आहे. अनेक स्तरीय म्हणजे मल्टी पॉइंट टॅक्स कलेक्शन मेथड, बरोबर आहे. मूल्यवर्धित कर म्हणजे व्हॅट म्हटलं तर मल्टी पॉइंट टॅक्स कलेक्शन मेथड आहे, बरोबर आहे. किंवा नॉन व्हॅट जो असतो तो काय असतो, सिंगल पॉइंट टॅक्स कलेक्शन मेथड असतो. नॉन व्हॅट काय असतो, सिंगल पॉइंट टॅक्स कलेक्शन मेथड असतो. म्हणजे इथं दोन्ही विधानं बरोबर आहेत. आणि ह्या व्हॅटमुळं, इम्प्लिमेंटेशन ऑफ व्हॅट, मूल्यवर्धित कराच्या अंमलबजावणीमुळं गरीब लोकांच्या राहणीमानामध्ये किंवा खरेदी शक्तीमध्ये सुधारणा वाढ होईल असं म्हटलंय. हे सुद्धा विधान तुमचं बरोबर आहे. म्हणजे इथं दिलेल्या विधानापैकी सर्वच्या सर्वच गोष्टी बरोबर आहेत. मग प्रश्न असा विचारला, भारतामध्ये मूल्यवर्धित कर कोणत्या समितीने दिलेल्या शिफारशीनुसार आकारला जातो. तर भारतामध्ये LK Jha ही कमिटी आहे. LK Jha समितीने दिलेल्या शिफारशीनुसार, LK Jha समितीने दिलेल्या शिफारशीनुसार मूल्यवर्धित कर हा आकारला जातो 1976 पासून. आता विक्री कर हा राज्या सूचीमधला कर आहे, ठीक आहे. तर मला तो एक घटक फक्त माहीत असू द्या. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता जो वित्त आयोगाच्या संदर्भामध्ये विचारला होता. भारतीय राज्यघटनेचं कलम 280 स्थापन केलेल्या भारतीय वित्त आयोगाला खालीलपैकी कोणता अधिकार नाही असं म्हटलं होतं. आता नीट जर बघितलं, कर उत्पन्नाचं केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाटप करणं वित्त आयोगाचं काम आहे. किंवा राज्य सरकारना अनुदान देण्याबाबत सूचना करणं हे सुद्धा त्यांचंच काम आहे. निकोप वित्ताशी संबंधित सूचना करणं म्हणजे रिकमेंडेशन ऑन एनी मॅटर रिलेटेड टू या साऊंड फायनान्स. ओके, निकोप वित्ताशी म्हणतोय तर याचं सुद्धा येतं. पण इथं एक लॉजिकली बघितलं, अर्थसंकल्प तयार करणं हे वित्त आयोगाचं काम डेफिनेटली येणार नाही. कारण अर्थसंकल्प केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत असणारा जो आर्थिक विधीबाबत किंवा आर्थिक कार्याबाबतचा जो विभाग आहे त्या विभागामार्फत तयार होतो. म्हणजे केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारा आर्थिक बाबीविषयीचा जो विभाग आहे ना तो अर्थसंकल्प तयार करतो, वित्त आयोग करत नाही. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न असा विचारला होता, ग्रामीण विभागात आढळून येत असलेल्या बेरोजगारीचा मुख्य प्रकार कोणता. ओके, संरचनात्मक बेरोजगारी, त्यानंतर कमी प्रतीची, प्रच्छन्न म्हणजे डिसग्युज्ड आणि सीझनल अनएम्प्लॉयमेंट म्हणजे मौसमी म्हणतो, आणि चक्रीय. करेक्ट आन्सर येतो प्रच्छन्न बेरोजगारी. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही प्रामुख्यानं बघितलं तर ही प्रच्छन्न बेरोजगारी तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे जो शेती क्षेत्र आहे या शेती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतं. म्हणजे जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्र आहे, समजा दोन लोक एका ठिकाणी काम करू शकत असतील तर आवश्यकतेपेक्षा जास्त लोक तिथं ठिकाणी कार्य करत असतात, त्यामुळे तिथे येणारी बेरोजगारी त्याला आपण प्रच्छन्न बेरोजगारी असं म्हणतो. ओके, त्याला डिसग्युज्ड ओके असंही म्हटलं जातं. म्हणजे भारतातली शेती जर तुम्ही प्रामुख्याने बघून घ्या, भारतातली शेती मान्सूनवर अवलंबून आहे.
नाही, म्हणजे वर्षातलं एक किंवा जास्तीत जास्त दोन पिकं त्या ठिकाणी घेतली जातात. मग भारतातल्या कृषी क्षेत्रामध्ये या टाईपची बेरोजगारी जी बघायला मिळते तिला आपण मोसमीसी बेरोजगारी म्हणतो. प्रश्न विचारला होता ग्रामीण भागात आढळून येत असलेल्या बेरोजगारीचा मुख्य प्रकार कोणता, करेक्ट आन्सर असणार आहे प्रचंड किंवा मौसमी बेरोजगारी. लक्षात आलं प्रचंड बेरोजगारी म्हणजे काय, जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त लोक कार्यरत असतात तेव्हा तेथे आढळून येणारी बेरोजगारी म्हणजे प्रचंड बेरोजगारी. आणि मौसमी बेरोजगारी म्हणजे भारतातली शेती बघा जे ॲक्च्युली मान्सूनवर आधारित आहे आणि एक किंवा दोन जास्तीत जास्त पिकं घेतली जातात, परिणामी शेती कृषी क्षेत्रामध्ये किंवा शेती क्षेत्रामध्ये ही बेरोजगारी मौसम हा मौसमवर, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न आहे मानव विकास अहवाल 1995 लिंग सक्षमीकरण परिमाण म्हणजे जेंडर एम्पॉवरमेंट मेजर्स ही संज्ञा विकसित करण्यात आली आहे, ही संज्ञा खालीलपैकी काय दर्शवते. ही संज्ञा काय दर्शवते तर लक्षात घ्या, स्त्रिया आर्थिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय सहभाग घेऊ शकत आहेत की नाही हे दर्शवतं. म्हणजे या ठिकाणी 1995 मुद्दा येतो. मग आता ही 1995 जे घटक तयार झाला म्हणजे कोणता, हा परिमाण जेंडर एम्पॉवरमेंट मेजर होता, ठीक आहे 1995, परंतु हा नंतर आता चेंज करण्यात आलाय. 1995 GDI जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आणि जेंडर एम्पॉवरमेंट मेजर असे दोन निर्देशांक होते आणि त्या दोघांच्या जागी कोणता नवीन निर्देशांक आलाय, आता ह्या दोन निर्देशांकाच्या जागी कोणता नवीन निर्देशांक आहे, म्हणजे सध्या जेंडर एम्पॉवरमेंट मेजर आणि GDI ह्या दोघांना रिप्लेस कोणत्या निर्देशांकानं केलं हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन नक्की करायचं आहे, ठीक आहे. तर स्त्रिया आर्थिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय सहभाग घेऊ शकत आहेत की नाही हे त्यातून तुम्हाला पाहायला मिळतं. कारण हे जे म्हणतो आपण लिंग सक्षमीकरण परिमाण किंवा त्याला जेंडर एम्पॉवरमेंट मेजर, तर जेंडर एम्पॉवरमेंट मेजर म्हणजे स्त्रियांचा सहभाग कन्सिडर केला जातो कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये. एक तर आर्थिक क्षेत्रामध्ये स्त्रियांचा सहभाग कसा आहे तो पाहिला जातो, किंवा एक तर राजकीय क्षेत्रामध्ये स्त्रियांचा सहभाग कसा आहे तो बघितला जातो, किंवा एक तर व्यावसायिक क्षेत्रामध्ये स्त्रियांचा सहभाग काय आहे तो बघितला जातो. आणि त्यातला आर्थिक आणि राजकीय असं दोन ऑप्शन इथं पर्याय क्रमांक 4 दिल्यामुळे करेक्ट आन्सर तुमचं पर्याय क्रमांक 4 येतं. आता हे जर निर्देशांक काढताना काय केलं जायचं तर भारतीय संसद घ्या, तर संसदेमध्ये स्त्रियांची संख्या किती आहे ती बघितलं जायचं. समजा पदवीधर असणाऱ्या स्त्रिया किती आहेत आणि त्या प्रशासक किंवा व्यवस्थापक पदावर असणाऱ्या स्त्रिया किती आहेत, एखाद्या मिळालेल्या उत्पन्नामध्ये स्त्रियांचा वाटा किती आहे, असे बरेचसे घटक हा जेंडर एम्पॉवरमेंट मेजर काढताना वापरला जायचा. हे लक्षात ठेवा महत्त्वाचा घटक आहे. ओके, दुसरी महत्त्वाची अपडेट किंवा दुसरं महत्त्वाची गोष्ट हे लक्षात घ्या, अनअकॅडमी हे भारतातलं सर्वात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे आणि अनअकॅडमीवर बरेचसे कोर्सेस सध्या सुरू आहेत. जसा माझा कम्प्लीट कोर्स आहे हिस्ट्रीचा मेनसाठी, हे बरेचसे तुम्हाला पेड क्लासेस आहेत आणि काही ठिकाणी तुम्हाला इतर फ्री क्लासेस दररोज बघायला मिळतात. म्हणजे जे दररोज लाईव्ह क्लासेस चालू असतात ना ते तुम्हाला असं नोटिफिकेशन या ठिकाणी पाहायला मिळत असतं. तर नक्की जॉईन करा, बरेचसे फ्री क्लासेस आहेत प्लस क्लासेस आहेत, याचा तुम्हाला नक्की फायदा होतो, जास्तीत जास्त घटक तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. तर प्ले स्टोअरवर जाऊन गुगल प्ले स्टोअर जाऊन अनअकॅडमी हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्या ठिकाणी असणाऱ्या भरपूर संधीचा नक्की फायदा घ्या. ठीक आहे, तर आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके, थँक्यू.